सगळ्यात मोठ्या बातमीने सुजात आंबेडकर यांचं अमित ठाकरेंना आव्हान बघायला मिळते. अमित ठाकरेंनी पहिल्यांदा हनुमान चालीसा म्हणायला लावा असं सुजात आंबेडकर म्हणालेले आहेत. दंगली झाल्या तर पोलिसांना माहिती आहे कुणाला पकडायचं असं देखील सुजात आंबेडकर म्हटलेले आहेत. राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणात मस्जिदीवरील भोंग्यांचा विषय होता आणि त्याच अनुषंगाने सुजात आंबेडकर यांनी आव्हान दिलंय. सुजात आंबेडकर यांनी अमित ठाकरेंना आव्हान दिलेलं आहे. अमित ठाकरेंनी पहिल्यांदा हनुमान चालीसा त्यांना म्हणायला लावा असं आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिलंय. दंगली झाल्या तर पोलिसांना माहिती आहे कुणाला पकडायचं असं देखील सुजात आंबेडकर म्हटले आहेत. रमजानचा वेळ चालू आहे. काल कोणीतरी एक वक्तव्य केलेलं की जर मोठे भोंगे लावले मस्जिदीवर तर मी पोरांना हनुमान चाळीसा तिकडे जाऊन म्हणायला लावेन. आपण सगळ्यांनी हे वक्तव्य ऐकलंय. मला ह्यांना एवढीच विनंती आहे, मला तुमच्या वक्तव्याला पूर्ण 100% पाठिंबा आहे, 100% पाठिंबा आहे. फक्त एक गोष्ट आहे, तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चाळीसा म्हणायला लावा, मला एकही बहुजन पोरगा नकोय तिकडे. जितकी लोक हनुमान चाळीसा म्हणायला जात आहेत टी शर्ट काढून जाणवा दाखवा आतमध्ये मग हनुमान चाळीसा म्हणा. एक बहुजन माणूस नकोय मला. दुसरी गोष्ट, राज साहेबांना ही कळकळीची विनंती आहे, तुम्ही शरद पवारांचा इंटरव्ह्यू घ्या, तुम्ही स्वतःचा उभा पक्ष भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा, पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लिम दंगलीवरती उभं नका करू, एवढी कळकळीची विनंती आहे. आणि महाराष्ट्र अथॉरिटीज, मुंबई अथॉरिटीज, महाराष्ट्र मुंबई पोलीस या सगळ्यांना मी एवढंच आव्हान देतो की तुमच्या सगळ्यांसमोर वक्तव्य केले त्यांनी, जर दंगल झाली तर तुम्हाला माहिती आहे कोणाला पकडायचं. राज ठाकरेंनी काल मशिदीवरचे भोंगे उतरवावेच लागतील असा इशारा दिला होता आणि त्यानंतर आता मुंबईच्या चांदिवलीत मनसे कार्यकर्ते महेंद्र भानुशाली यांनी आपल्या पक्ष कार्यालयावर भोंगे लावून हनुमान चालीसा आणि गणेश आरती केलेली आहे आणि आता हे भोंगे पोलिसांनी काढून नेले आहेत आणि मनसे